सिमको स्पिनर्स कंपनीतील कामगारांना थकीत पगार तातडीने द्यावा या मागणीसाठी प्रहार संघटनेतर्फे एमआयडीसी समोर आंदोलन करण्यात आलं. शहरात असलेल्या अनेक गिरण्या मिल बंद पडल्यानं अनेक कामगार बेरोजगार झालेत, त्यामुळे सोलापूर शहराची होणारी प्रगती थांबली आहे. असाच प्रकार सिमको स्पिनर्स कंपनीत घडतो आहे. सिमको स्पिनर्स या कंपनीत गेल्या 30 वर्षांपासून 500 कामगार कार्यरत असून त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ कंपनीत काम केल्यानंच चालतो. परंतु गेल्या काही महिन्यांपासून सिमको स्पिनर्स ही कंपनी बंद करून कामगारांची कपात करणार असल्याचं कंपनीचे मालक कामगारांना वारंवार सांगतायत. या प्रश्नी कामगारांनी परिवहन व कामगार राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री, कामगार आयुक्त व सहकार कामगार आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला होता. तरी सुद्धा या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. सिमको स्पिनर्स कंपनी बंद झाली तर किमान 500 कामगार बेरोजगार होऊन त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. कंपनीच्या मालकांनी कामगारांना 6 महिन्याचा पगार, 2 वर्षाचा बोनस आणि 2 वर्षाचा PF सुद्धा दिलेलं नसून सिमको स्पिनर्स कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न अत्यंत बिकट बनत चालला आहे. एकीकडे देशात आर्थिक मंदी असताना लोकांचे रोजगार बुडतायत, पण सोलापुरात मात्र सिमको स्पिनर्स कंपनीनं ही कंपनी बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत चुकीचा व निषेधार्थ आहे. प्रहार संघटनेच्या वतीने, प्रहार कामगार संघटनेच्या वतीने सिमको कंपनीचा जवळजवळ 5-6 महिन्याचा पगार, त्यांचा प्रॉव्हिडंट फंड वर्षानुवर्ष या मालकांनी, या कंपनीच्या प्रशासनाने आतापर्यंत अदा केला नाही. वेळोवेळी कामगार आयुक्तांना निवेदन देऊन सुद्धा त्यांनी त्याची दखल घेत नाही. म्हणून शेवटी आज चिंचोळी MIDC येथे पूर्ण जे फॅक्टरी जाणाऱ्या येणाऱ्या लोक आहेत याचा रस्ता रोको केला आहे. अनेक बसेस इथं कंपनीच्या थांबलेल्या आहेत. तरी सुद्धा पूर्ण कामगारांना मी विनंती करतो, सिमको कंपनीच्या कामगारांना मागील पगार व इतर देणी संदर्भात आज प्रहार संघटनेच्या वतीने MIDC सर्व रस्ते पॅक करून MIDC बंद पडलेले आहे. जवळपास 2 तास झाला हे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत या कामगारांना पगार मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही अशी प्रहारची भूमिका आहे. तर या संदर्भात अनेक निवेदने देऊन सुद्धा सहाय्यक कामगार आयुक्त तसेच कलेक्टर साहेबांनी कोणत्याही प्रकारचा निर्णय सिमको कंपनीच्या कामगारांच्या बाजूने घेतलेला नाही आहे किंवा आजपर्यंत विचारच केलेला नाही आहे. तर भविष्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की आजचं आंदोलन हे आरपारचं आंदोलन असणार. यावेळी सिमको स्पिनर्स कामगारांवर होणारा अन्याय थांबवून कामगारांना 6 महिन्याचा पगार इत्यादी मिळवून देणं, कंपनी पूर्वत सुरू करून सिमको स्पिनर्सच्या कामगारांचं जीवनमान उंचावणं इत्यादी मागण्या मान्य करण्यासाठी सर्व कामगारांच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्याचबरोबर जवळपास 6 ते 10 वाजेपर्यंत रस्ता बंद करून संपूर्ण MIDC 4 ते 5 तास बंद केली होती. यावेळी प्रहार संघटना शहर प्रमुख अजित कुलकर्णी, जमीर शेख, खालिद मणियार, विशाल समकाळ, संभाजी होनमाने आदी प्रहारचे पदाधिकारी व समस्त कामगार मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते.